नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खमकर तुमचं स्वागत करतो एका स्पेशल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही थंबनेल तर वाचलाच असेल, प्रॉफिटेबल ट्रेडरचा गुरुमंत्र। लक्षात ठेवा, शेअर मार्केटच्या यशाचा एक फॉर्म्युला आज मी तुम्हाला देणार आहे। मित्रांनो, लाईफ चेंजिंग व्हिडिओ असेल आणि लाईफ चेंजिंग कन्सेप्ट असेल। 1001% तुम्ही याचा आधी वापर केला नसेल, तुम्हाला माहितीही असेल अशी कन्सेप्ट मी तुम्हाला आज घेऊन येणार आहे तुमच्यापर्यंत। बऱ्याच वेळेला असं होतं ना की प्रत्येकाला वाटत असतं की मी कन्सिस्टंट प्रॉफिट करावा, मला लॉस होऊ नयेत। परंतु नॉर्मली 70-80% लोक बोलतात की आम्हाला सर कंटिन्यू लॉस होतो। मित्रांनो, लॉस होणं काही अवघड गोष्ट नाही, लॉस जगामध्ये सगळ्यांनाच होतो। परंतु तोच लॉस ज्या चुकीमुळे झालाय ती चूक जर मी पुन्हा करतोय तर आपणाला त्याच्यामधून जगात कोणच वाचवू शकत नाही। आणि ह्या चुका होऊ नयेत, वेगळं काहीतरी करता यावं यासाठी मी तुमच्यापर्यंत एक छान प्लॅन घेऊन आलेलो आहे। ती गोष्ट आज तुम्हाला सगळी ऐकायची। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप सारा इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी तुम्हाला याच्यामधून शिकता येतील। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की रोज आपल्या डोक्यामध्ये जवळपास 1000-500 विचार येत असतात विविध प्रकारचे। तुम्ही काहीही करा, डोक्यामध्ये सारखं काही ना काहीतरी गणित चालू असतं। आणि बऱ्याच वेळेला आपण ट्रेड करतो, एखादा प्लॅन बनवतो आणि काय होतं, आपल्या डोक्यात तर तो राहतो, परंतु पुढच्या 8-10 दिवसानंतर ना आपल्यालाच आठवत नाही की आपण काहीतरी विचार केला होता, परंतु नक्की काय ठोस याच्यामध्ये आपल्याला काही करता येत नाही, त्यामुळे आपण तो विसरून जातो। आणि काय होतं, एखादी मिस्टेक जर केली असेल मार्केटमध्ये तर ती पुन्हा व्हायला मदत होते। मित्रांनो, म्हणजे काय, मी जर एखादा आज ट्रेड घेतोय तर तो ट्रेड मला सांगतो की माझी स्ट्रॅटेजी बरोबर आहे का चुकीची आहे। मग असं तुम्हाला तर प्रश्नाचं उत्तर मी इथे देणार आहे की तुम्हाला काय करायचं आजपासून। लक्षात ठेवा, माझ्या आयुष्यामध्ये मी ज्यावेळी ट्रेडिंगला सुरुवात केली 7-8 साली, सुरुवातीचे 2 वर्ष पहिले चांगले गेले, नंतर 3-4 वर्ष खराब गेले, कारण सुरुवातीला कॅपिटल नव्हतं 6-7 साली। त्याच्यानंतर ज्यावेळी बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या तर चुका पण वाढायला लागल्या। परंतु माझ्या गुरूंनी मला एक योग्य वेळी गोष्ट सांगितली की ते बोलले तुझं ट्रेडिंग जर्नल बनव। काय बनवायचं? ट्रेडिंग जर्नल। आता तुम्हाला मी आता ट्रेडिंग जर्नलवर सगळ्या गोष्टी सांगणार आहे। हे ट्रेडिंग जर्नल काय आहे, का बनवायचंय, कशा पद्धतीने मेंटेन करायचंय आणि याचा फायदा काय आहे प्रॉफिटेबल ट्रेडर बनवण्यासाठी, हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली आहे का की शाळेमध्ये असताना आपले शिक्षक आपल्याला नेहमी सांगायचे की तुमची परीक्षा आहे तर नुसती गोकमपट्टी करू नका, जे काही तुम्हाला पुस्तकामध्ये वाचताय ते एकदा लिहून काढा। कारण तुम्ही ज्यावेळी एखादी गोष्ट लिहिता तर त्यावेळी ती दोनदा तुमच्या मनामध्ये रिप्लिकेट होत असते। म्हणजे एकदा तुम्ही ती वाचता, दुसऱ्यांदा ती लिहिता, म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये ती 2-3 वेळा काय होते, मॅप होत असते। मित्रांनो, हेच आपण करणार आहे। तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे एक साधा सोपा कन्सेप्ट, एक ट्रेडिंग जर्नल। हे ट्रेडिंग जर्नल काय आहे, हे ट्रेडिंग जर्नल कशासाठी बनवायचं आणि याचे फायदे तोटे काय आहेत मी तुम्हाला सांगतो। लक्षात ठेवा, आज जर तुम्ही एक एक्स क्वांटिटीचा ट्रेड घेतला, याच्यामध्ये तुम्ही अमुक प्रॉफिट बनवला, परंतु तो सेम प्रॉफिट त्यावेळी न बनवता पुढच्या ट्रेडमध्ये तुम्ही चांगला प्रॉफिट बनवला, चुकून तिसरा ट्रेड लॉसमध्ये गेला आणि अशा पद्धतीने तुम्ही तो दिवस क्लोज केला। तुम्हाला माहीत नसतं की मी कालच्या दिवसामध्ये काय पाहिलं होतं, पुढच्या दिवसामध्ये मला काय करायचंय। आजपासून तुमचं जे काही ट्रेडिंग जर्नल असेल ते ट्रेडिंग जर्नलमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी मेन्शन करायच्यात। मित्रांनो, हा जो ट्रेडिंग जर्नल आहे हा एक गुरुमंत्र आहे तुमच्यासाठी, कारण याच्यामध्ये तुम्ही तुमच्याशी बोलणार आहे। तुमचं नाणं किती खणखणीत आहे, आपल्याकडे किती नॉलेज आहे, ते पॉवरफुल आहे का वीक आहे, हे आपल्याशी बोलणार आहे। जगाला कोणाला दाखवायचं नाही, तुम्ही आणि हा ट्रेडिंग जर्नल। याच्यामध्ये रोजचं रोज टिप्पणी करायची, ट्रेड घेतला की मी आज ट्रेड का घेतला, त्या ट्रेडमध्ये मी आज किती इन्व्हेस्टमेंट केली, त्या ट्रेडमध्ये माझी एंट्री पॉईंट काय होती, मी आज किती क्वांटिटी घेतली, स्टॉप लॉस किती लावला, रिस्क रिवॉर्ड रेशो काय होता आजचा याच्यामध्ये, मला ज्याच्यामधून एंट्री मिळाली ती किती वाजता घेतली, एक्झिट किती वाजता झालो, आजचा माझा त्या ट्रेडमधला प्रॉफिट लॉस काय होता आणि माझी स्ट्रॅटेजी त्या ट्रेडची काय होती। मित्रांनो, असं रोज तुम्ही लिहायचं आहे। आता रोज 100 ट्रेड तर तुम्ही घेणार नाहीये, नॉर्मली घेता 3-5, अगदी एक्सेसिव्ह 10 कधी कधी। मग हे रोजचं रोज जर तुम्ही अशा पद्धतीने याच्यात लिहून ठेवलं तर एंड ऑफ द डे तुम्हाला समजतं की अरे दिवसामध्ये मी आज किती प्रॉफिट केला, दिवसामध्ये मी आज एवढ्या चुका केल्या, पहिल्या ट्रेडला मी कुठली स्ट्रॅटेजी वापरली होती, आणि याचा एक सारांश निघेल दिवसाचा। आणि हा सारांश आठवड्याच्या शेवटी पण काढणार आहे आपण की आठवडाभरामध्ये मी चांगल्या गोष्टी कुठल्या केल्या, आठवडाभरामध्ये मी खराब गोष्टी कुठल्या केल्या, मी आठवड्यामध्ये काय शिकलो। ह्या सोमवारी माझा अकाउंट बॅलन्स जो डिमॅट आहे तो जर समजा 10 लाख होता किंवा 5 लाख होता, तो एंड ऑफ द वीक किती आहे, प्लस झाला का मायनस झाला, हे ज दिवशी तुम्हाला समजायला सोपं जाईल,
त्या दिवशी तुमची वाटचाल यशाच्या दिशेने होणार आहे, कारण इथे तुमच्या चुका कमी होतील. जी ही चूक करताय असती लिहून घ्या की मी जर समजा आज लॉस केला तर माझा लॉस का झाला, तर मी चुकीच्या वेळी एंट्री केली, मी आज पास ट्रेड घेतले, ही माझी चूक आहे. बरोबर, याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय, मार्केटमध्ये मोमेंटम नव्हता तरी मी अमुक अमुक इंडिकेटर वापरला. मी आज ट्रेड घेत होतो मी व्हॉल्युमच पाहिला नाही, मी आज ट्रेड घेत होतो मी आरएसआयला चेक केलं नाही, जे काही एक्स वाय इंडिकेटर तुम्ही वापरताय ते. बरोबर, मला आज वेळ नव्हता तरी मी ट्रेड घेतला. समजा आज मला अमुक अमुक एखाद्या ट्रेड मध्ये 1,00,000 रुपये प्रॉफिट झाला, तो ट्रेड मी काय बघून घेतला होता ते मेन्शन करा. मित्रांनो, ह्या गोष्टी ज्या दिवशी तुम्ही तुमच्याशी बोलायला सुरुवात करणार आहात तुमचं लाईफ बदलून टाकेल मित्रांनो. आणि खूप छान गोष्ट आहे, तुम्हाला ह्याला खूप खर्च पण नाही हो. एखादी नॉर्मल नोटबुक घ्या चांगली तयार करा, किंवा ह्याच्यासाठी मीही तुमच्यासाठी डेव्हलप केलं आहे आणि किरकोळ किंमत असते याची, 1,000-10,000 अशा किमतीतल्या गोष्टी नाही आहेत त्या. ओके, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिली आहे, ज्यांना घ्यायचं असेल आमच्याकडून तेही घेऊ शकता, कारण याच्यामध्ये सिस्टमॅटिक सगळे फॉर्म्युलेज दिलेत, सिस्टमॅटिक टेक्निक दिलेत, तुम्ही काय करायचंय, तुम्ही कुठली गोष्ट केल्यावर कुठली गोष्ट करायची, तुमचा महिन्याचा तागोळावेरीज कशी करायची, जेणेकरून तुम्हाला एक प्रॉफिटेबल ट्रेडर होईला याच्यामधून मदत होणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे होतं मित्रांनो ट्रेडिंग जर्नल. आता याच्या नॉर्मली थोडक्यात फायदे मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला याच्यामध्ये काय काय होणार आहे त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट, तुम्ही जे काही आज शिकताय, जे काही आज ट्रेड करताय, ते सगळं रेकॉर्ड होत राहणार आहे तुमच्या शब्दामध्ये, तुमच्याच भाषेमध्ये. म्हणजे आज जरी चूक केली तरी मी माझ्याशी बोलेल की अमुक अमुक गोष्ट केली होती त्यामुळे माझा याच्यामध्ये लॉस झाला. दुसरी गोष्ट याच्यामध्ये महत्वाची याच्यामध्ये असेल की ट्रेडिंग मेथोडॉलॉजी, माझ्याकडे ॲक्च्युअल ट्रेडिंगच्या पद्धती किती आहेत हे आपल्यालाच माहीत नसतं. याच्यामुळे तुम्हाला समजेल की माझ्याकडे 10 स्ट्रॅटेजी, याच्यातली रामबाण स्ट्रॅटेजी कुठली आहे ही कधी समजणार आहे. ज्यावेळी मी तिला कन्सिस्टंट वापरेल की मागचे 50 ट्रेड मारले, 50 ट्रेड मध्ये 15 वेळा ह्या स्ट्रॅटेजीने फुल काम केले, ती स्ट्रॅटेजीवर तुम्हाला आणखीन काम करता येईल, तिला आणखीन धार लावता येईल, जेणेकरून ती आणखीन छान पद्धतीने काम करेल. तुमचा एक प्रॉपर ट्रेडिंग प्लॅन याच्यामुळे बनेल. तुम्ही जे काही करताय ते चुकीच्या पद्धतीने का नाही, तुमच्याशी हा बोलेल की अरे ही चूक तर मागच्या वीकमध्येच केली होती, तू पुन्हा कशाला करतोय, म्हणजे तुमचं एक इंटरॅक्शन ह्या बुकमुळे वाढायला मदत होणार आहे. त्याच्यानंतर ना पॉझिटिव्ह राहताल तुम्ही आणि कन्सिस्टंट करत राहाल. म्हणजे 4 दिवस जर्नल घेतलं, लिहिलं, सोडून दिलं तर तुम्ही याच्यामध्ये सक्सेस होणार नाही. लक्षात ठेवा, जेवढेही जगामधले प्रॉफिटेबल ट्रेडर्स आहेत प्रत्येक जण ट्रेडिंग जर्नल लिहितो, हे माझं ऑब्झर्वेशन आहे. ओके, कारण याच्यामध्ये ते स्वतःशी बोलतात, ते स्वतःचं लिहितात, स्वतःची स्ट्रॅटेजी समजतात. त्यामुळे आजपासून ज्यांना वाटतंय त्यांच्यासाठी आहे, ज्यांना खरंच वाटतंय की मला एक प्रोफेशनल ट्रेडर बनायचं, एक नॉर्मल बेसिक ट्रेडर पासून मला एक प्रो ट्रेडर बनायचंय, त्याने आजपासून तुमचं काम सुरू करा. ओके, तर मित्रांनो हे ट्रेडिंग जर्नल आहे, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ते मी शेवटी सांगणार आहे. तत्पूर्वी आपण बघू याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय, याच्यामध्ये आपणाला ज्या करायच्या आहेत त्याच्यामध्ये आपणाला महत्वाची रिस्पॉन्सिबिलिटी असते. बऱ्याच वेळेला होतं ना आपण एखादा ट्रेड घेतो आणि जगाला नावं ठेवत बसतो. लक्षात ठेवा, कुठल्याही गोष्टीचं ब्लेम स्वतःवरच घ्या. मी ही चूक केली त्यामुळे माझा लॉस झाला, मग ती चूक मी परत नाही करायची, म्हणून मला काय केलं पाहिजे हे तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करून ठेवायचं आहे. बरोबर, तुमची ट्रेडिंग सायकॉलॉजी, तुम्ही जर समजेल ह्या ट्रेडिंग बुकमध्ये की मागच्या 15 दिवसामध्ये मी रोज 8 ट्रेड घेत होतो, आता मला जास्त ट्रेड नाहीत घ्यायचे, मला फक्त 3-4 ट्रेड घ्यायचे, परंतु ते मला आता चांगल्या स्ट्रॅटेजीने वापरायचे. मित्रांनो, तुम्हाला एक स्टिकी बनवेल तो तुमच्या प्रॉफिटेबलच्या दिशेने. ओके, तुमची सायकोलॉजी तो चेंज करेल, तुमची कन्सिस्टन्सी याच्यामुळे वाढणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये लक्षात ठेवा, एक प्लॅनिंग बनवतो आपण की मला अमुक अमुक पद्धत बनवायची, अमुक अमुक हे सगळं बनवताना मी याच्यामध्ये लिहून ठेवणार की माझ्याकडे एवढ्या एवढ्या स्ट्रॅटेजी आहेत, आज मला कुठली स्ट्रॅटेजी वापरायची, कुठली स्ट्रॅटेजी कुठल्या दिवशी जोरदार काम करते, हे सगळं आपणाला याच्यामध्ये लिहून ठेवता येणार आहे मित्रांनो. आणखीन महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय असते लक्षात ठेवा, आपला बेस्ट ट्रेड कुठला आहे. महिन्यामध्ये मी जर समजा एखादा मोठा ट्रेड होता की ज्याच्यामध्ये मी 1.5 लाख रुपये प्रॉफिट कमवला, मग तो प्रॉफिट कमवला 1.5 लाख, त्या दिवशी मी नक्की काय केलं होतं, त्या ट्रेडमध्ये मी काय पाहिलं होतं, हे जर मला समजलं तर पुढचा ट्रेड शोधताना आणखीन सोपं जाणार आहे. काय होतं, आपण ज्यावेळी स्वतःशी जास्त बोलतो त्यावेळी आपली ॲटोमॅटिक कन्सिस्टन्सी आणि शार्पनेस वाढायला मदत होते. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे आम्ही ट्रेडिंग जर्नल घेऊन आलेलो आहे, 1,001% तुम्हाला तो आवडेल. ओके, बिंदास्त मी तुम्हाला सांगतो एक सिंपल गोष्ट करायची आजपासून प्रत्येकाने, की एक स्वतःचं ट्रेडिंग जर्नल तयार करा, नॉर्मली नोटबुक घेऊन पेन पेन्सिलने, किंवा ज्यांना
नॉर्मली कॅपॅसिटी आहे की 500-500 रुपये मी घालवू शकतो, जी काही किंमत असेल याची, की जो नॉर्मली तुमचा ब्रेकफास्ट ट्रेड आहे ना त्याच्या पण अर्ध्या किमतीपेक्षा कमी किमतीत आहे तो. ओके, तर नॉर्मली तुम्ही तेवढं घेवा आणि तुमच्या पुढच्या प्लॅनला सुरुवात करा, जेणेकरून एक कन्सिस्टंट ट्रेडर व्हायला मदत होईल. 1001% सांगतो तुम्हाला, हे ज्या दिवशी तुमचं भरेल त्या दिवशी आजची जी तुमची परिस्थिती आहे, मग तुम्ही लॉसमध्ये असाल किंवा कन्सिस्टंट छोटे प्रॉफिट घेत असाल, तर 1001% तुम्ही त्याच्या प्लसमध्येच असणार आहे, एकाच चांगल्या नॉलेजसह, चांगल्या कन्सेप्टसह, कारण हे तुमचं एक गाईड तयार झालेलं असेल. आपण लहानपणी गाईड वाचायचो माहिती आहे ना, त्या गाईडमध्ये सगळे प्रश्न उत्तरांची प्रश्नांची छान उत्तरं दिलेली असायची, ते शिक्षक लिहायचे, कोणतरी तज्ज्ञ व्यक्ती लिहायचा, इथे आपण आपलंच लिहितोय, कारण आपलं आपल्याशी इथे बोलणं होते, जे आपल्या चांगल्या स्ट्रॅटजी आहेत त्या बाहेर यायला ऑटोमॅटिक सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, हे सांगायचं होतं थोडक्यात, आजपासून ट्रेडिंग जर्नल लिहायला सुरुवात करा आणि प्रत्येकाने कमेंट करायची आहे मला, आय विल स्टार्ट, प्रत्येकाचं पाहिजे, कारण मलाही वाटतं प्रत्येकाने. मी म्हणत नाही की तुम्ही एका दिवसात 1 कोटी कमवा, जे काही कमवा तुमच्या कॅपॅसिटीनुसार कमवा, परंतु ऍटलिस्ट आपण प्रॉफिटमध्ये येऊ शकतो ह्या ट्रेडिंग जर्नलचा वापर करून, जर याचे रूल्स रेग्युलेशन्स फॉलो केले. याच्यामध्ये काही मोठी सूत्र नाही आहेत, परंतु याचा उपयोग आहे, हा एक गुरुमंत्र आहे, ह्याच्यामध्ये आपण आपल्याशी बोलायला सुरुवात करणार आहे. आशा करतो व्हिडिओचा कंटेंट, व्हिडिओची टेक्निक तुम्हाला आवडली असेल, याच्याला आजपासून सुरुवात करा. आणि ज्यांनाही घ्यायचं आहे त्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिली आहे, अमेझॉनवरून घेऊन अगदी तुमच्या घरपोच येण्याची सुविधा याच्यावरून आहे. आशा करतो मित्रांनो व्हिडिओचा कंटेंट आवडला असेल. थांबतोय इथे, पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसह. तत्पूर्वी व्हिडिओ कसा वाटला मला खाली कळवायला विसरू नका. धन्यवाद.